नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सामोर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो एक महत्त्वपूर्ण न्यूज आली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये मेगा भरतीची प्रक्रिया सुरू होणार असे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव आहेत करपती साहेब यांच्याकडून ती न्यूज आली आहे आणि खूप ऑथेंटिकेट न्यूज आहे तर आपण न्यूज अवकाशामध्ये आली सकाळमध्ये आली एस सी बी सी वगळून तीन विभागात पदभरती पन्नास टक्के सह पदभरतीस मान्यता जी मी तुम्हाला टायटल वापरले पंधरा दिवसात सुरू होणार तर याच व्हिडिओमध्ये इथे एस बी सी वगळून तीन विभागात पदभरती पन्नास टक्के पदभरतीस मान्यता न्यूज भागात सोलापूरहून आली आहे मराठा राष्ट्रात सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मेगा भरती शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात अडथळा निर्माण झाला आपण न्यूज पूर्ण हायत शिकव निर् निर्माण झाला त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसबीसी प्रवर्ग वगळून संबंधित खुल्या प्रवर्गात प्रवेश देण्याचा निर्णय त्यावेळी झाला होता आणि या संबंधी बघा एक जी सुद्धा आला आहे चोवीस नोव्हेंबरचा त्याला हा अनुसरून व्हिडिओ असणार आहे आता मेडिकल पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्तापैकी पन्नास पद भरती किंवा पदांची भरती करताना हा फॉर्म्युला वापरला जाणार आहे म्हणजे एस सी बी सी जे आरक्षण आहे ते वगळून जी पद भरती पन्नास टक्के ती होणार आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर तिन्ही विभागात एकूण दहा हजारपर्यंत पदाची भरती केली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली आता मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार तीन विभागांना पत्र पाठवलं जे चोवीस नोव्हेंबरचा मंत्रिमंडळाचा निर्णय झाला त्यानंतर चोवीस नोव्हेंबरलाच बघा महाराष्ट्र शासनाकडून एक जी आर सुद्धा आला होता आपण तो जी आर संबंधी व्हिडिओ सांगितला की त्याच्यामध्ये सांगितलं की स्पष्ट सांगितले की सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत येत नाही निर्णय तोपर्यंत एस सी बी सी आरक्षण आता जे आहे मेगा भरती किंवा जे एक्झाम होती त्याच्यामध्ये नसणार आहे त्यानंतर वित्त विभागाच्या परवानगीनंतर मेडिकल नंतर पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदापैकी पन्नास टक्के जागा एस सी बी सी वगळून भरतीस मान्यता मिळाली आहे या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाने घेतले घेतलेल्या निर्णयानुसार संबंधित विभागाने पदभरतीची कारवाई करावी असे पत्र सामान्य प्रशासन विभागाने पाठवले आहे म्हणजे काय मंत्रिमंडळाचा निर्णय झाला त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला एक त्यानंतर जी सुद्धा आला चोवीस मेंबरला त्यानंतर आता सर्व जे आहेत त्यांना एक सूचना केली की त्यांनी ही पदभरती सुरू करावी सी आरक्षण सोडून ही कोणाकोणा आली डी एस करपती साहेब उपसचिव सामान्य प्रशासन विभाग ओके त्यानंतर मेगा भरती अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली आहे एस सी बी सी प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे सेंटेन्स खूप महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर दुसरं बघा दुसरीकडे या विभागातील दुसरी रिक्त पदांची ज्या उमेदवारांनी सेंटेन्स लक्षात घ्या दुसरीकडे या विभागातील रिक्त पदांची ज्या उमेदवारांनी एस सी बी सी या प्रवर्गातून अर्ज केले आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी एस सी बी सी प्रवर्गातून अर्ज केले त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याच्या पर्याय खुला करून दिला जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने जे वरिष्ठ यांनी सांगितलं म्हणजे जे सीबीसीतून ज्यांनी पोंबरला असन आतापर्यंत तर त्यांना आता, आता खुल्या प्रभागात म्हणजे धरलं जाईल असा त्याचा अर्थ होतो दुसरीकडे कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक गडीविस्कटामुळे मेडिकल पोलीस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागातील नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिली नाही राज्यातील सर्वच शासकीय विभागातील पदांची संख्या आता सव्वा दोन लाखावर पोचली आहे ओके okay, किती जागा पेंडिंगला आहे सव्वा दोन लाखावर आहे आणि तुम्हाला जे सेंटेन्स मी सांगितलं होतं मध्ये त्यापैकी अत्यावश्यक असल्या तीन बघातील पन्नास टक्के पदांची भरती प्रक्रिया आता पंधरा दिवसात सुरू केली जाणार आहे म्हणजे येत्या पंधरा दिवसामध्ये प्रक्रिया सुरू लगेच होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्ट झाले की एस बी सी आरक्षण असणार आहे त्याच्यामुळे आता ही पद भरती प्रक्रिया बघा लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल येत्या पंधरा दिवसामध्ये त्याबाबत न्यूजसुद्धा येऊ शकते आता ठळक बाबी काय काय असणार आहे बघा आपण एकदा हेडलाईन तो आपण राज्यातील एकोणतीस सरकारी विभाग व जिल्हा परिषदांमध्ये तब्बल सव्वा दोन लाख रिक्त पद आहेत त्यानंतर नंतर सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांची संख्या शेहेचाळीस हजारवर आहे त्यानंतर तिसरं बघा वित्त विभागाच्या मान्यतेसह पहिल्या टप्प्यात दहा ते बारा हजार पदांची भरती होईल किंवा पदांची होईल भरती नंतर एस सी बी सी प्रवग वगळून अन्य सर्वगातील पदांची होणार भरती म्हणजे एस सी बी सी सोडून जे असणारे एस सी एस टी ओ बी सी ओके हे जे स्टुडंट आहेत यांच्यासाठी ही है नंतर, नंतर, पद भरती होणार आहे आणि नंतर जे सीबीएससी स्टुडंट आहेत किंवा मराठा कास्टचे स्टुडंट आहेत त्यांना ओपनमधून धरले जाईल ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर आरक्षणाच्या अंतरिम निर्णयापर्यंत होणार होईल बदल म्हणजे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत ही सिच्युएशन अशीच राहणार आहे नंतर सामान्य विभागाच्या नंतर पत्रानंतर मेडिकल सार्वजनिक आरोग्य व पोलीस विभागांची पद भरती दृष्टीसुद्धा सुरू केली आहे म्हणजे त्यानंतर जे आता दोन तीन याच्यामध्ये भरती होणार जसं की मेडिकलमध्ये सार्वजनिक आरोग्य आणि पोलीस भरतीमध्ये तर याच्यामध्ये ती पदभरती किंवा जी आज आहे ती असणार आहे ओके तर मित्रांनो जी न्यूज होती मी सांगितलं पंधरा दिवसामध्ये मागा भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे तुम्ही पाहिलं असेल ही न्यूज कोणाकोण आहे उपसचिव करपती साहेब यांच्याकडून ती न्यूज आली आहे आणि खूप ऑथेंटिक आहे त्याच्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक स्टडी करायला लागा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की पोस्ट हासिल करा तर मित्रांनी छोटीशी नोटिफिकेशन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून शकता नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट करून सांगा भेटू नये तोपर्यंत सर्वांना जय हिंद Gdzie marsz?